सतत हे जगे सारे नवा नगारा जडे ग बदल जग संग तुई आता टाक एक पाऊल पुढग माझे नाव मुरलीधर शंकर उदार राहणार कोणे पोस्ट वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक तर या ठिकाणी सस्टेन फ्लडचा कार्यक्रम आहे एवढ्या चार गावामध्ये जवळपास 100 बायोगॅस आहेत तर त्याच्यामध्ये जे स्लरी जे टाकतो आपलं केक टाकतो साधारण शेण 40 किलो शेण टाकतो आणि 40 लिटर पाणी हे मिक्स करून टाकायचं आणि नंतर आपल्याला तेवढंच बाहेर येणार 2 कॅरेट भरता त्याच्यामध्ये आणि नंतर जी स्लरी आहे ती स्लरी आम्ही नेटवर सुकत टाकतो जी साधारण आपली हिरवी नेट असते त्याच्यावर ती पूर्ण 0% मॉइश्चरपर्यंत सुकून देतो आणि नंतर जे लोक इथं घेऊन येतात बायोप्रॉम बनवण्यासाठी तर मी स्वतः घ्यायला गेलो तर 5 रुपये किलोनी घेऊन येतो आणि त्यांनी जर तो केक आणून दिला तर 6 रुपये किलोनी इथं घेतला जातो आणि नंतर जे बायोप्रॉम बनवायचा राहतं त्याच्यासाठी जो केक असतो थोडे ढेकळ्या पद्धतीचा तो आम्ही क्रेशर मशीननी बारीक करतो त्याची पावडर बनवतो आणि रॉक फॉस्फेट पण आहे ते त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी ते रॉक फॉस्फेट पण त्याच्यामध्ये बारीक करतो त्याच्यामध्ये पण ढेकळा असतात त्याच्यामुळे ते पण त्याची पावडर बनवावं लागते आणि नंतर जे आपण बायोप्रॉम बनवतो मिक्सरमध्ये टाकण्यासाठी केक घेतो म्हणजे जे बायोगॅसचं जे शेण असतं वाळलेलं पूर्ण बारीक चूर्ण आणि रॉक फॉस्फेट आणि याचं मिक्स करण्यासाठी आपल्याकडं मिक्सर मशीन पण आहे आणि त्याच्या पहिले जे आम्ही लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर असतं ते आम्ही 3 दिवस आधीच बनवलेलं असतं तर ते 3 दिवस रोजचं 3 तास रिसायकल करावं लागतं मिश्रण करण्यासाठी आणि चौथ्या दिवशी आम्ही डायरेक्ट प्रोम बनवण्यासाठी ते उपयोगात आणतो तर मग हे 2 केक आणि रॉक फॉस्फेट हे आम्ही ब्लेंडर मशीनमध्ये टाकतो आणि जो एलोएफ आहे लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर ते आम्ही स्प्रेद्वारे सोडतो त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी ते 25-30% गेलं पाहिजे याच्या पद्धतीमध्ये आमच्याकडे मॉइश्चर मीटर आहे चेक करण्यासाठी म्हणजे ते किती गेलेलं आहे किती नाही हे बघण्यासाठी आणि नंतर 25-30% गेलं का आम्ही ब्लेंडर मशीन बंद करतो आणि ते खत बाहेर काढून आम्ही लगेच बॅग भरतो बॅग भरल्यावर आम्ही स्टिचिंग करून आणि थप्पी मारतो तर जे तयार बायोप्रॉम केलं जातं ते आम्ही SHG महिला आहे त्यांना 650 रुपयाला देतो एक बॅग 50 KGची असते आणि बाहेर द्यायचं असलं तर मग ते 750 रुपयाला देतो वर्षाला 700-800 बॅगा तयार करतो आम्ही म्हणजे जशी ऑर्डर असली तशी आम्ही एकदम फास्ट तयार करून देतो आणि कसं आहे ते 6 महिन्यापर्यंत त्याची MSG असते त्याच्यामुळे 15-20 दिवसात तयार करून आणि लगेच ते शेतीला पण उपयोगात आणले जाते नमस्कार मी आनंदीबाई मधुकर उदार मुक्काम कोणे पोस्ट वाघेरा तालुका त्र्यंबक जिल्हा नाशिक बायोगॅस तर त्याच्यात पहिल्यांदा आम्हाला हीच शंका होती का बायोगॅस म्हणजे ते चालेल का त्याचा शेणाचा वास येईल हे ते ह्या अनेक शंका आमच्या मनामध्ये आल्या तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आम्ही पाहायला उरुळी कांचनला गेलो तिथं जेव्हा पाहिलं तेव्हा आम्ही बायोगॅस घेतलं पण त्याच्यामध्ये आत्ता आमचा फायदा झालाच झाला परत आम्ही शेतीला ते खत वापरूनसुद्धा आम्ही बाहेरच्या पण शेतकऱ्यांना देत आहेत का तर जसं आपल्याला अनुभव आला तसं त्यांना पण अनुभव आला पाहिजे त्याच्यात महिलांचा असं का आम्हाला कुठल्या शासनाची मदत नाही का काय नाही फक्त बाईप संस्था आमच्या पाठीशी आहे आपले मीना गांगुर्डे ते आमच्या पाठीशी आहेत त्या रस्ता धावतात त्या वाटेला आम्ही चालत राहायचं हाच आमचा उद्देश आहे ना आत्तापर्यंत त्यांनी म्हणजे असा का अतिशय सहभाग आम्हाला दिला आहे त्यांनी पहिल्यांदा 15 होते तर त्याच्यामध्ये आम्हाला काही खताचा पुरवठा पडत नव्हता आम्ही शेतीला वापरलं तर काय सांगायचे आम्हाला पण पाहिजे मग त्याच्यामध्ये परत आम्ही 85 गॅस मागवले म्हणजे 100 झाले तर आता खताचा पुरेसा होतो आहे तर आमचा कोणा आणि साप्ते शिरसगाव दिवेचा पाडा हे गावांमध्ये बायोगॅस आहेत आणि त्याच्यात जी स्लरी निघते ती आमच्या शेतीला पण आम्हाला वापरता येते जे केक निघतं त्याच्यापासून आम्हाला खत पण बनवता येतं
म्हणजे आमचा दोन्ही तिन्ही फायदा झाला. आणि जे आपण हे सिलेंडर वापरायचो ते आमचं आता कमी झालं. म्हणजे त्याच्यात आमचं गरीब महिलांचं पैसे पण वाचलं. आपण समजा लोकांच्या मंजुरीला जायचं, बचत भरायची, गॅस भरायला पैसे कुठून आणायचं, तर हा आमचा चांगल्या प्रकारे फायदा झाला आहे.